एक अशी राणी जिने कट्टर इस्लामिक देशात मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला, मुलींसाठी शाळा सुरू केल्या, बुरखा आणि हिजाब प्रतिविरोधात बंड पुकारलं आणि मुलींनाही मुलांप्रमाणे शिक्षणाचे अधिकार आहेत हे ठणकावून सांगितलं. पण त्याच राणीच्या देशात आज ती सत्तेवरून गेल्याच्या 90 वर्षानंतर पुन्हा एकदा मुली बुरख्यात बंद झाल्यात. शिक्षणाचे 3-13 वाजलेत आणि महिलांना नोकरीवर जाण्यालाही बंदी घालण्यात आली आहे. ज्या संघटनेच्या नावाचाच अर्थ विद्यार्थी असा आहे, त्याच तालिबान्यांनी महिलांच्या शाळा, शिक्षण आणि नोकरीवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच आज पुन्हा एकदा त्या अफगाणिस्तानच्या सावित्रीची आठवण काढली जाते आहे. कोण होती ही राणी? तिने अफगाणिस्तानच्या महिलांसाठी काय केलं? आणि या राणीच्या सत्तेवरून गेल्याच्या 90 वर्षानंतर अफगाणिस्तान कसा बदलला? या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव आशिष सूर्यवंशी. महिलांसाठी स्वातंत्र्याची पहाट दाखवणारी राणी. 24 नोव्हेंबर 1899 सिरियाची राजधानी दमिश्कमध्ये मेहबूब तर्जींना एक गोड मुलगी झाली. तिचं नाव ठेवलं जातं सोराया. सोरायाचा अर्थ होतो अतिशय वेगळा आणि सुंदर दागिना, जो अनमोल आहे. असंच अनमोल व्यक्तिमत्व घेऊन सोराया या जगात आली. वडील मेहबूब तर्जींनी मुलीला चांगलं शिक्षण दिलं, मात्र काही काळात ते पुन्हा अफगाणिस्तानात परतले. 1901 मेहबूब तर्जी हे अफगाणिस्तानातले मोठे नेते होते. सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदावर कामही केलं. सोराया मोठी झाली आणि तिची भेट एका तरुणाशी झाली. त्याचं नाव अमनुल्ला खान. सोरायाचं लग्न आणि त्यानंतर अफगाणिस्तानची राजगादी. अमनुल्ला खान आणि सोराया एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 1913 त्यांनी लग्न केलं. अमनुल्ला खान यांचे वडील हबीबुल्ला खान हे गादीवर होते. त्यांची कट्टरतावाद्यांनी हत्या केली आणि त्यानंतर अमनुल्ला खान सत्तेवर आले. अमनुल्ला यांनी ब्रिटिशांविरोधात युद्ध पुकारलं आणि 1919 अफगाणिस्तान स्वतंत्र झाला आणि त्यानंतर सोरायासह मिळून ते देशात बदल करू लागले. वेळेच्या पुढं चालणारी राणी सोराया. अफगाणिस्तानात ज्यावेळी महिलांना डोळे दाखवण्याचंही स्वातंत्र्य नव्हतं, त्यावेळी सोराया यांनी महिला पुरुष समानतेचा सूर आळवला, महिलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. 1921 काबूलमध्ये पहिली मुलींची शाळा सुरू झाली. या शाळेचं नाव होतं मस्तुरात स्कूल. 1928 या शाळेत 15 मुली होत्या, ज्यांना नंतर उच्च शिक्षणासाठी तुर्कीतही पाठवण्यात आलं. कुमारी मुलींना परदेशात पाठवल्यामुळे त्यावेळी राणी सोरायावर कट्टरतावाद्यांकडून जोरदार टीकाही झाली. पण राणी ज्या समाजासाठी काम करत होती तो समाज त्यासाठी कधीही तयार झालेला नव्हता हे राणीला शेवटपर्यंत कळालं नाही. बुरखा आणि बहुपत्नीत्वाविरोधात जोरदार अभियान. सोराया आणि राजा अमनुल्ला खान अफगाणिस्तानला किती पुढे नेण्याचा विचार करत होते हे त्यांच्या कामावरनं कळतं. ज्यावेळी राजे अनेक लग्न करायचे त्यावेळी अमनुल्ला खान यांनी एकच लग्न केलं. राणी सोरायाला सगळे अधिकार दिले. हेच नाही तर या राजा राणीने मिळून अफगाणिस्तानात बहुपत्नीत्वाविरोधात चळवळ उभी केली. बुरखा आणि हिजाब पद्धतीविरोधात त्यांनी आंदोलन छेडलं. एका सार्वजनिक कार्यक्रमात राजा म्हणाले होते, इस्लाम महिलांना आपलं शरीर झाकण्याचं आणि बुरखा घालण्याचं आदेश देत नाही. राजाचं हे भाषण संपल्यानंतर राणी सोरायाने आपला बुरखा काढला आणि तिच्यासोबत सभेतल्या इतरही महिलांनी बुरख्याचा त्याग केला. ही गोष्ट कट्टरतावाद्यांना चांगलीच झुंबली. 1928 राणीने युरोप दौराही केला. त्यावेळी राजा आणि राणीला अनेक सन्मान देण्यात आले. त्यांना बघण्यासाठी हजारो लोक गर्दी करू लागले. या दौऱ्यात चांगल्या वाटणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टी राजा आणि राणीने अफगाणिस्तानात लागू केल्या. मात्र हाच दौरा राजा राणीसाठी सत्ता गमावण्यासही कारणीभूत ठरला. राजा राणी सत्तेवरून पाय उतार, भारतात मुलीचा जन्म. याच दौऱ्यादरम्यान राणीचे युरोपातील काही फोटो व्हायरल झाले ज्यात तिने बुरखा घातलेला नव्हता आणि यामुळेच कट्टरतावाद्यांना आयतकुलित मिळालं. याशिवाय काही मॉर्फ केलेले राणीचे कमी कपड्यातील फोटोही व्हायरल करण्यात आले. ब्रिटिशांकडून हे मुद्दाम करण्यात आल्याचा दावाही काही इतिहासकार करतात. त्यामुळेच 1929 राजाविरोधात आंदोलन झालं आणि त्यानंतर राजा राणी पळून भारतात आले. मुंबईत हे दोघेही वास्तव्यास होते. तिथं त्यांना एक गोड मुलगीही झाली जिचं नाव त्यांनी ठेवलं इंडिया. सोराया अफगाणिस्तानातून गेल्या आणि महिलांचे अधिकारही गेले. सोराया जशा अफगाणिस्तानातून गेल्या तसं परत एकदा कट्टरतावादी सरकार अस्तित्वात आलं. नादिरशाह सत्तेत आले आणि त्यांनी मुलींच्या शाळा पुन्हा बंद केल्या. बुरखा घालण्याची सक्ती झाली. पण ही गोष्ट जास्त काळ टिकली नाही, कारण नादिरशहानंतर त्यांचा मुलगा मोहम्मद जाहीरशाह सत्तेत आले आणि त्यांनी पुन्हा एकदा मुलींच्या शाळा सुरू केल्या. 1979 सोवियत सेनेनं जेव्हा अफगाणिस्तानवर हल्ला केला त्यानंतर मुजाहिदीन आणि तालिबान यांचा पुन्हा जन्म झाला. इथून अफगाणिस्तानात महिलांसाठी नरकाचे दिवस सुरू झाले. राणी सोरायांनी केलेल्या बदलांची तुम्हाला माहिती होती का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी पाहत रहा नो धिस.